शहर में बढ़ते स्वाइन फ्लू के खतरे को देखते हुए शहर के छोटे छोटे क्लिनिकों पर फ्लू के मरीजों की खोज कर टेस्ट कर उन्हें कोविड स्वाइन फ्लू जैसे लक्षणों को देखते हुए मरीजों को वर्गीकृत कर इलाज किया जा रहा है, ऐसी जानकारी मनपा विभाग के अधिकारी राम जोशी द्वारा दी गई है। ओपीडी सारखे छोटे छोटे हे दवाखाने आहेत जिथे या पेशंट्सला असे जे त्याला आम्ही पॅसिव्ह सर्व्हिलन्स असं म्हणतो, जिथे फ्ल्यूसारख्या आजाराने जर हे रुग्ण असेल तर या रुग्णांचा शोध घेणं, त्यांच्या टेस्ट करून घेणं, त्यांचं वर्गीकरण करणं, त्यांना कोविड झालं आहे का ते टेस्ट करण्यामध्ये आणणं आणि मग ॲक्टिव्ह सर्व्हिलन्स म्हणजे मग प्रयोगशाळेमध्ये त्यांचं रुग्णांच्या घरी भेट देणं, त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा शोध घेणं म्हणजे त्यांच्या संपर्कातले असणाऱ्या लोकांचा शोध घेणं, या ज्या आणि मग त्यांचं ABC वर्गीकरण करून त्यांना पुढे ट्रीटमेंटसाठी मार्गदर्शन करणं। आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण याच्या सोयी आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पण सोयी आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पण साधारणतः सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स ज्याला म्हणतात, जिथे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्सच्या दर्जाची सोय आहे अशा ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा वरचे जे हॉस्पिटल्स आहे अशा ठिकाणीच आपल्याला स्वाईन फ्लूचे रुग्ण भरती करता येतात। तसे आपल्याकडे जे रुरल हॉस्पिटल्स असतात त्याच्यात सब डिस्ट्रिक्टचे जे हॉस्पिटल्स आहेत अशा ठिकाणी पण त्याची सोय आहे। महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स त्या दर्जाच्या सोयी इथे नसल्यामुळे आपल्याला स्वाईन फ्लूचे सी कॅटेगरीचे जे ॲडमिट होणारे जे रुग्ण आहेत त्यांना ॲडमिट महानगरपालिकेच्या रुग्णालयात करून घेता येत नाही आहे, परंतु गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तशी सोय आहे आणि तिथे रुग्ण ॲडमिट होतात आहे। या व्यतिरिक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण आपण रुग्ण भरती करून घेतो।